एरंडेल येथील पुरातन वास्तू असलेली इमारत ही मस्जिद असल्याचा दावा एका गटाकडून करण्यात येत आहे, तर दुसऱ्या गटाकडून हा ऐतिहासिक कालीन पांडववाडा असल्याचा दावा करण्यात येतोय. या प्रकरणाची जिल्हाधिकाऱ्यांकडून चौकशी केली जात आहे. जळगाव जिल्ह्यातील एरंडोल शहरातील ही वास्तू पांडववाडा की मशीद या विषयाने गेल्या अनेक वर्षांपासून चर्चेत राहिली आहे. या संदर्भात पांडववाडा समितीतर्फे जिल्हाधिकाऱ्यांकडे याची सखोल चौकशीची मागणी करण्यात आली होती. यावेळी जिल्हाधिकाऱ्यांनी याची चौकशी सुरू केली असून या दरम्यान केवळ दोनच व्यक्तींना नमाज पठण करण्यास परवानगी देण्यात आली आहे. या संदर्भात जिल्हाधिकारी अमन मित्तल यांनी म्हटले की या जागेच्या संदर्भात मुस्लिम समुदायाने ही जागा वक्फ मालमत्ता असल्याचा दावा केलाय, तर दुसऱ्या गटाकडून हे पुरातत्व विभागाची मालकी असल्याचा दावा दाखल करण्यात आलाय. दोन्ही बाजूंच्या कागदपत्रांची पाहणी करून त्यातील जे सत्य असेल त्याबाबत आम्ही निर्णय घेणार आहोत. या संदर्भात आतापर्यंत दोन सुनावणी घेण्यात आल्या असून उद्या दिनांक 18 रोजी आणखीन एक सुनावणी होणार आहे. तर या जागेचा निर्णय येईपर्यंत कोणताही कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नये यासाठी या ठिकाणी एका वेळेस केवळ दोनच लोकांना प्रार्थना करण्यासाठी परवानगी देण्यात आली आहे. दरम्यान कलम 146 हे लावण्यात आले असल्याचे जिल्हाधिकारी अमन मित्तल यांनी आदेशात म्हटले आहे. काय सांगाल एरंडोल मध्ये जो पांडव वाडा आहे आणि त्या संदर्भामध्ये काही मुस्लिम गटाने म्हटलेलं आहे की हा मशिदीचा भाग आहे. आपल्याकडे हे प्रकरण न्यायासाठी आलेलं आहे, नक्की काय प्रकरण आहे आणि आपण काय आदेश पारित केलेले या संदर्भात? याबाबत एरंडोलमध्ये CTS क्रमांक 1100 या मिळकतीवर काही दावे दाखल झालेले आहे की ते सरकारची जागा आहे किंवा ती वक्फची जागा आहे. आणि त्याप्रमाणे जे काही पुरावे आमच्या समोर आले त्यांच्या बाबतीत आम्ही 3 सुनावणी आतापर्यंत घेतली आणि 18 तारखेला चौथी सुनावणी घेणार आहे. याप्रमाणे यामध्ये कोणत्याही कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न होऊ नये त्यामुळे आम्ही अंतरिम आदेश पारित केलेला आहे. यामध्ये आम्ही ते सेक्शन 144 कलम 144 तिकडे लावून ते फक्त 2 लोकांना नमाज अदा करण्यासाठी परवानगी देण्यात आलेली आहे आतापर्यंत. पण अशा पद्धतीच्या काही माध्यमांमध्ये बातम्या येतात की इथे नमाजाला बंदी करण्यात आलेली आहे वगैरे, असं तिथे जनरल लोकांना आम्ही बंदी केलेली आहे फक्त ते पण नमाज 2 लोकांमुळे सुरू असणार आहे. सर हे आदेश 13 तारखेपर्यंतच होते का? जोपर्यंत 18 आम्ही एक्सटेंड केला आहे आणि पुढची सुनावणीमध्ये आम्ही काय करायचे ते सुनावणीनंतर बघू. सर आतापर्यंत काही निष्कर्ष आले समोर की हे पांडववाडा आहे मशीद आहे किंवा काय? त्याच्या सुनावणीनंतरच आम्ही शेवटचा जे आदेश होईल त्यामध्ये ते आम्ही सर्व अवलोकन करून निर्णय देणार आहे. सर तुम्ही जनतेला काय आव्हान करणार या संदर्भामध्ये की जे वेगवेगळ्या प्रकारच्या चर्चा होत आहेत अफवा आहेत किंवा? मी सर जनतेला हे करणार आहे की कोणती अफवावर विश्वास ठेवू नके. नका मी 2-3 हे वाचले होते त्यामध्ये मला वाटतं एक कोणतं पेपर होतं ते काहीतरी द वायर म्हणून त्यांनी काहीतरी लिहिला होता ते आमच्या ओपिनियन त्यामुळे घेतला नव्हता आणि त्यामुळे काहीतरी अफवा पसरण्यात आलेली होती. पण मला वाटतं कोणती अफवावर हे विश्वास ठेवू नका कारण की विदाऊट फॅक्ट जर कोणी लिहित असेल तर मला वाटतं लोकांनी त्यांच्यावर विश्वास ठेवू नये. सर काय सांगाल या संदर्भामध्ये आपल्या निर्णयाच्या विरोधामध्ये मुस्लिम समुदायाच्या वतीने औरंगाबाद हायकोर्टामध्ये याचिका दाखल केली असं सांगण्यात? हो, आमच्या माहितीप्रमाणे ते औरंगाबाद बेंचमध्ये काहीतरी याचिका दाखल झालेली आहे आणि ते प्री ऍडमिशन स्टेजवर आहे आणि त्यानुसार त्यांची सुनावणी प्री ऍडमिशनसाठी ते असणार आहे आणि त्यावर आम्ही पुरावे तिकडे दाखल करू.